सुरुवातीला बघूया वन्य प्राण्यांच्या अपघाती मृत्यू संदर्भातील बातमी. तळोधी बाळापूर वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गंगासागर हेटी बिटातील 97-98 कंपार्टमेंट सीमांकन लाईनवर नागभीड बल्लारशा रेल्वे मार्गावर तळोधी रोड आलेवाही एन बॉक्स या मालगाडीच्या धडकेत रानगवा ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10:30 घडली. रेल्वेगाडी बल्लारशाकडून गोंदियाकडे जात असताना ही घटना घडली. वन विभागाला सूचना दिल्यावर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी शालिनी लोंढे यांनी केले. यावेळी ब्रह्मपुरीचे सहाय्यक उपवन संरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कण्णमवार, क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वन विभागाचे कर्मचारी स्वाप संस्थेचे यश कायरकर व पदाधिकारी उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर रानगव्याला जेसीबीने खड्डा करून पुरविण्यात आले. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर सतत रेल्वेच्या धडकेमध्ये वन्यजीवांचे प्राण जाणे हे नित्याचीच बाब ठरली असून काही दिवसांपूर्वी नागभीड बाळापूर रूटवर मिंडळा बीटमध्ये नागभीड वनपरिक्षेत्रातील एक वाघ तर याच आठवड्यात मूलजवळ एक अस्वल, अर्जुनी मोरगाव येथे एक अस्वल तर काही दिवसांपूर्वी घटनास्थळापासून काही मीटर अंतरावरच रेल्वेच्या धडकेमध्ये 5 चितळ मृत झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे वन्यप्रेमीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.